द्वारे बदनाम करण्याचा जो प्रकार आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. नाही, हे महाराष्ट्रात काही लपून राहिलेलं नाही. लक्ष्मण हाके ओबीसी समाजासाठी लढतो आहे, जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतो आहे. कुठल्याही आंदोलनकर्त्याला त्या समाजाच्या हितासाठी लढत असताना बदनाम करू नये अशी आमची भूमिका आहे. परंतु तो झालेला जो प्रकार आहे आणि जाणून बुजून त्यांच्याशी हाकेशी केलेला व्यवहार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं एखाद्या ओबी चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं जे काम आहे ते कुणाच्या इशाऱ्यावरून झालं हे सांगायची गरज नाही. पण मी एक स्पष्टपणे सांगतो आहे की गरीब माणसाला दाबण्याचं काम नेहमीच गरीब असतो, कमजोर असतो, त्या वर्गाला दाबण्याचं काम नेहमी झालेलं आहे. त्यातला तो प्रकार आहे. काही नाही, भाजप आणि आरएसएसचे चेले आहेत, त्यामुळं कारवाई करताना दिरंगाई होत आहे आणि ते लपवल्या जात आहेत. मला वाटतं की मला माहिती मिळते की ते घरीच बसून बिर्याणी खात नाही, ते आपटे वगैरे, पण व्हेज बिर्याणी खात असतील. असं कसं पकडू शकत नाही. तो एन्काउंटर झाल्यानंतर तिकडे महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचार थांबलंय काय? काल आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली, रोज घडते आहे, रोज कुठे ना कुठे, बल्लारशात झाली, नागपुरात झाली, अशा घटना घडत आहेत. त्यामुळं आरोपी आणि आरोपीला सहकार्य करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी. पण ही लोक आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सिद्ध झालेलं आहे. 2029 भाजपची सत्ता येईल, 2024 विधानसभेमध्ये वाटल्यास महायुतीची सत्ता येईल असं अमित शहा काल बोलले. आता 2029 दिल्लीत सुद्धा ते नसणार, इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे. कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही. एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे. घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे, महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे. कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर, 2 लाख तुमच्या सप्लिमेंटरीमध्ये तरतूद नसताना 2 लाख कोटीची कामं मंजूर केली, आत्ता 1,18,000 कोटीची कामं मंजूर. महाराष्ट्र विकला आहे तुम्ही, महाराष्ट्राला बर्बाद केला आहे, उद्ध्वस्त केला आहे, कर्जबाजारी केला आहे, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी गहाण ठेवली. तर तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळं सत्ता तर दूरच पण तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतलं पाहिजे. आता कुठंतरी आता महायुती आणि नंतर भाजपच बळावर असेल. नाही, हे मी सांगितलं, भारतीय जनता पक्ष म्हणजे दुतोंडी साप आहे, सोयीनं चालतो, जिकडे भक्ष्य दिसतो तिकडे त्याचं तोंड वळतो, अशी या पक्षाची नीती आहे. त्यामुळं आता वापरून झालं की पुढचा कोणी नाही भेटलं की मग त्याला दाबून टाकायचं, आणि स्वतः म्हणजे हे कोणाला पाण्यात बुडत असेल तर त्याला वाचवणार नाही, त्याच्या डोक्यावर पाय देऊन बाहेर पडतील, एवढे शूद्र लोक आहे. जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. नवरात्रामध्ये काही जागांची घोषणा सर्व होणार नाही, परंतु बहुतांश अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू. 2 दिवस आमच्या बैठका झाल्या, त्यात बऱ्याच जागांवर आमचा एकमत झालेला आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुन्हा बैठक आम्ही घेणार आहोत. 8, 9, 10, 3 दिवस सलग बैठक आहे, त्यामध्ये नवरात्रीमध्ये हे सर्व विषय संपले दिसतील आणि माँ दुर्गेचा माँ शारदेचा आशीर्वाद
तो नक्कीच आमच्या पाठीमागे राहील. 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता अशी नाही. 38 वगैरे हे कुठून शोध काढलाय मला माहीत नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा विषय नाही. आणि सर्व जागावर आम्ही एकत्रपणे लढू. नाही ते आपल्या आता निवडणुकीच्या तोंडावर पालपरवा एक जी आर काढला धनगर समाजाचा. आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल खाजगी याच्यात मला ते नेते आदिवासीचे येऊन आम्हाला भेटून सांगितले की मुख्यमंत्र्यांनी काय म्हणावं. अरे धनगरांना आम्ही आरक्षण देऊच शकत नाही. मग काय काढलं तर निवडणुकीस असल्यामुळं तोंडावर असे काही गोष्टी कराव्या लागतात. आता तेच चाललं आहे शिंदे समितीमध्ये की अधिका त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचा निजामशाहीमधील नोंदीला विरोध नाही. पण मात्र तिकडे ओबीसीचं अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्यावेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झाला तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय. अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं आहे. सत्तेच्या खुर्चीत तुम्ही बसताय खुर्ची तुम्ही उभवणार आणि आम्हाला विचारणार म्हणजे यांची भूमिका किती डुप्लिकेट आहे डबल ढोलकी आहे हे महाराष्ट्रातली जनता पाहते. नितीन गडकरी नितीन गडकरी दो दिन पहले कहा कि लाडली बहना योजना जबरदस्ती थोपा गया. देखो नितीन गडकरी कभी कभी बहुत सत्य बोलते हैं तो वो सत्य ही उनके मुंह से निकल गया और सच है ये. मध्य प्रदेश में फाइनेंस डिपार्टमेंट में जो कहा और ये योजना बंद करने के लिए फाइनेंस डिपार्टमेंट ने क्लियर सीएम को बताया गया है. कैबिनेट में बहुत बहस हुई और एफडी के जो फाइनेंस डिपार्टमेंट ने जो वहाँ पे बोला कि अब ये योजना चला नहीं सकते तो 4 महीने के 5 महीने के अंदर में उसको समेटना पड़ रहा है. अभी 2 महीने से उनके अकाउंट में पैसे नहीं जा रहे. यही हालत महाराष्ट्र की होगी. चुनाव को मद्देनज़र रखते हुए उन्होंने ये किया था. महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर चुके हैं. बहनाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए और नहीं तो करप्शन को पूरा तरह बंद कर देना चाहिए. राज्य के अंदर में 40% तक करप्शन गया है तो सरकार के तिजोरी से इतनी पैसे की लूट होती है तो महिलाओं के संरक्षण के लिए पैसे कहाँ से बचेगा. महिलाओं को देने के लिए पैसे कहाँ से बचेंगे. हम करप्शन ये इसके ऊपर कंट्रोल करेंगे तो ये पैसे बचेंगे तो महिलाओं को भी दे सकते हैं पर दोनों तरफ ये काम नहीं हो सकता. गडकरी जी सच कह रहे उनका कहना सच. महाराष्ट्र में और सेंटर में वो हमारी सरकार आएगी वो मैं बोलता हूँ कि अमित शाह जी जो कह रहे इनका भारतीय भाजपा के कार्यकर्ता डिमोरलाइज हुए है वो उनका मनोबल का खच्चीकरण हुआ है उसको उनको अभी ये चुनाव में बिल्कुल इंटरेस्ट नहीं दिख रहा है तो उनका हौसला बढ़ाने के लिए ये बात कही है उन्होंने. इससे ज़्यादा उसको ज़्यादा तवज्जुब देने की ज़रूरत नहीं है ऐसा मुझे लगता है. वो ना 24 में आएंगे ना 29 में आएंगे ना सेंट्रल में आएंगे ना स्टेट. अभी सेंट्रल में तो आ चुके हैं किसी के सहारे उनको सत्ता में आना पड़ा. 29 में तो ये बिल्कुल दिखेंगे नहीं देश में दिखेंगे नहीं. कर्नाटक के मुख्यमंत्री ने कहा कि सरकार गिराने के लिए 1200 करोड़ रुपए बीजेपी ने जमा किए. वो तो जमा क्या है 12000 करोड़ जमा कर सकते हैं. लुटारों की टोली है भाजपा बोले तो दूसरा और है क्या. लुटो और बांटो और सरकार तोड़ो ये इनकी नीतियां हमेशा है. वो इस बार ये नीति में ये सफल नहीं होंगे ऐसा हमें पूरा विश्वास है. कारण की काँग्रेसची जो असतो त्याच्या चेहऱ्यावर तितकीच हास्य असतं आणि आरएसएसचा चेहरा जो असतो अमित शहा आणि मोदीजींना ते त्यांच्या चेहऱ्यावर नाराज असतं.
त्यांनी काँग्रेस उन्हें त्यांनी हे म्हटलं आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता नेहमी प्रसन्न असतो कारण त्याला देश पुढे असतो आणि यांना धन पुढे असतो म्हणून हे नेहमी नाराज असतात. मिळालं नाही की नाराज होतात. त्यामुळे ह्या दोघातला फरक देशभक्ती कोणा काय देशभक्ती सांगतात. भाजप आणि आरएसएसला देशभक्ती सांगायची गरज आहे. लोक ओळखू नयेत आज राष्ट्रभक्त. कसले राष्ट्रभक्त? देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना इंग्रजाच्या सोबती आणि देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रभक्त. त्यामुळे राहुलजी काँग्रेस हा पक्ष म्हणून बघत नाहीत. जनता देशातील काँग्रेस म्हणून पक्ष बघत नाही तर देशातील जनता ही काँग्रेसकडे विचार आणि देशाचा प्रामाणिक पक्ष या दृष्टिकोनातून बघतोय म्हणून चेहऱ्यावर हास्य असतं. काशीमध्ये साईबाबाच्या मूर्त्या ज्या होत्या अनेक प्रसिद्ध मंदिरातून हटवण्यात आल्या आहे. सनात रक्षक दलाने ह्या मूर्त्या हटवलेल्या आहेत. मुस्लिम आहे म्हणून कुठेतरी विरोध होतो असं आहे. आता प्रत्येकाला हा जो रोग लागलेला आहे ज्यांच्या श्रद्धेवरच घाला घालायचा. साईबाबावर या देशातील करोडो लोक श्रद्धा ठेवतात. त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला का देवळाचा ताबा घेऊन किंवा हे घेऊन पण त्यात यशस्वी झाले नाही. म्हणून आता बाई साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं काम करतात. देव हा याला धर्माशी कुठल्याही संतांना धर्माशी जोडू नये. पण करंटेपणा देशात आता हे सुरू झाला आहे. काल परवा फडणवीस जे म्हणाले की आम्हाला आम्ही जिंकलो महाविकास आघाडी किंवा देशामध्ये लोकसभे तर ते वोट जिहादमुळे. तर भाजपाच्या मुखात असे शब्द आल्याशिवाय हे धंदे केल्याशिवाय त्यांना मतच मिळत नाही. त्यांना वोट जिहाद, लव जिहाद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे शब्द वगळून टाका यांच्या डिपॉझिट गोल होतील. त्यामुळं हे असे धंदे करत राहणार पण देशातली जनता यांना योग्य प्रत्युत्तर देईल. थँक्यू.